students, we are going to start with the external appearance or the aesthetics of the product. आपण जेव्हा एखादी गोष्ट म्हणतो, तुम्ही एखादी नवीन गाडी वगैरे जर बघितली किंवा बाईक वगैरे, ती बाईक एकदम सही आहे बरं का, किंवा एखादी कार, ती कार कसली जबरदस्त आहे, हा जो तुम्ही फील एक्सपिरियन्स करता त्या गाडीला बघितल्यानंतर, जो तुम्ही ती चालवली नसेल तरी पण म्हणता ती गाडी एक नंबर आहे बरोबर. तर हा सगळा जो फील येतो हा कशामुळे येतो, ॲस्थेटिक्स. ॲस्थेटिक्सचा अर्थ काय, ब्युटी ऑफ द प्रॉडक्ट. म्हणजेच एक्स्टर्नल अपिअरन्स किंवा ब्युटीला आपण ॲस्थेटिक्समध्ये आणू शकतो. एक्स्टर्नल अपिअरन्स or beauty of the product. एखादी गोष्ट आपण जस्ट बघतो आणि त्याला एकदम भारी समजतो, हे त्याचं स्किल असतं. ॲस्थेटिक्स खूप चांगले आहेत. मग अशा केसमध्ये ॲस्थेटिकला का महत्वाचे एक आपण कन्सिडरेशनमध्ये घेतो, तर लक्षात घ्या, कुठलाही कस्टमर एखादं प्रॉडक्ट बाय करतो तर त्याच्या काही रिक्वायरमेंट आहेत, त्या रिक्वायरमेंट जर फुलफिल करत असेल तरच तो ते प्रॉडक्ट घ्यायला जाणार आहे. त्याची पहिली रिक्वायरमेंट काय असते, की फंक्शनल रिक्वायरमेंट आहे, की आपल्याला जे आउटपुट हवं आहे मशीनकडनं, इंजिनकडनं किंवा पर्टिक्युलर प्रॉडक्टकडनं, ते मिळतं आहे का, तर ते फंक्शनल रिक्वायरमेंट त्याची महत्त्वाची राहते. फंक्शनल रिक्वायरमेंट ऑर परफॉर्मन्स, मी रिक्वायरमेंटच म्हणतो. दुसरं म्हणजे ते टिकाऊ आहे का, ड्युरेबल आहे का बाबा, नुसतं फंक्शनल रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करून उपयोग नाही, ड्युरेबिलिटी पण महत्त्वाची आहे. तिसरा प्रकार, तो दिसायला कसा आहे, ते इथं येतं एक्स्टर्नल अपिअरन्स. तो 3 नंबरला नेहमी लक्षात ठेवायचं, की कुठलाही कस्टमर सामान्य 3 नंबरला एक्स्टर्नल अपिअरन्सकडे बघतो. काही माणसं मात्र उलट आहे, पहिला एक्स्टर्नल अपिअरन्स बघून मग फंक्शनल रिक्वायरमेंट बघतात. प्रायोरिटीज प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत, पण जनरल प्रायोरिटीज या राहतात. मग यानंतर सर्विस अँड सेल्स, सर्विस आफ्टर सेल्स, सेल्स सर्विस सपोर्ट असं म्हणूया आपण त्याला, सर्विस सपोर्ट. प्रॉडक्ट घेतल्यानंतर ते नीट चालत आहे का, आणि चाललं नाही तर त्याला काहीतरी सर्विस वगैरे मिळते का प्रॉपर. घेतलेलं प्रॉडक्ट त्याची इनिशियल कॉस्ट ही आपल्या खिशाला परवडते का, आणि घेतलं असेल तर त्याची मेंटेनन्स कॉस्ट पण परवडते का हे बघायला नको. या सगळ्या गोष्टी बघा. आपण एखादी कार घेताना किंवा टू व्हीलर घेताना विचार करतो, गाडी आपली रिक्वायरमेंट काय बाबा, पेट्रोल मायलेज चांगलं पाहिजे, फंक्शनल रिक्वायरमेंट ती झाली पाहिजे, ड्युरेबिलिटी सर्व्हिसिंगला सारखं जायला नको, वर्षातून एकदा गेली तरी बस ड्युरेबिलिटी आली, मग तुम्ही एक्स्टर्नल अपिअरन्सकडे बघणार. ठीक आहे बाबा, पहिल्या 2 चांगल्या सॅटिस्फाय होतात ना, आपण लुक्सकडे जरा कॉम्प्रोमाइज करू. मग एक्स्टर्नल अपिअरन्स झाल्यानंतर काय, सपोर्ट. आपल्या गावामध्ये त्याचं शोरूम आहे का, तालुक्यामध्ये शोरूम आहे का, तर घ्या. ऐतरुगाच गाडी घ्यायची आणि पुण्याला सर्व्हिसिंगला टाकायची, प्रत्येक वेळेला सातारा पुण्याची, सातारकडची माणसं, कोल्हापूरची माणसं पुण्यात जाऊ शकणार नाहीत. काय आला, सर्व्हिस सपोर्ट आला. त्याची इनिशियल कॉस्ट, मेंटेनन्स कॉस्ट परवडण्यासारखी पाहिजे. मग या सगळ्या कन्सिडरेशन विचारात घेऊन आपण आता एक्सटर्नल अपिअरन्स म्हणजेच ॲस्थेटिककडे येतो. जसं मी मगासपासून एक उल्लेख केला की ॲस्थेटिक म्हणजे काय, की एखाद्या बॉडीला, एखाद्या प्रॉडक्टला तुम्हाला मार्केटमध्ये सेल्स सपोर्ट वाढवायचा असेल तर या गोष्टीकडे आता खूप खूप महत्त्व आलेलं आहे. कारण जवळपास सगळे फंक्शनल रिक्वायरमेंट तुम्हाला सेम दिसतात. आज जर तुम्ही मार्केटला गेलात, 10 लाखाच्या आत गाडी घ्यायची म्हटली की 5-5 जण उभे विकायला, हे जरा आमची 10 लाखाच्यातली गाडी. मग तुम्ही त्या सगळ्या गाड्यांमध्ये इंजिन पण जवळपास सेम आहे, सगळ्यांची पॉवर आउटपुट थोडेफार प्लस मायनस 2-3 PS असेल, मग लुक्स जज करतात, गाडी कुठली भारी दिसते ती बघू. म्हणून आता ॲस्थेटिक अपिअरन्समध्ये काय काय गोष्टी येतात, काय काय गरजेचं आहे, ते आपण आता बघायला सुरुवात करतोय. 1 by 1 ॲस्थेटिक्स मध्ये काय काय येईल, तर सगळ्यात पहिल्यांदा शेप. तुम्ही जे प्रॉडक्ट घेता त्याचा शेप कुठल्या प्रकारचा आहे,
फॉर एक्झाम्पल, आज समजा एखाद्या माणसाला गाडी सिलेक्ट करायला सांगितली, भले ती बेंज आहे, पण बेंजचं 90 सालाचं मॉडेल आहे, आज आहे 2020, 2020, 30 वर्षापूर्वीचं मॉडेल आहे कंडिशनमध्ये, पण त्याला सांगितलं की बाबा ही एक गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे. तर त्यावेळी गाड्यांचे स्ट्रक्चर साधारणपणे असे होते, बॉक्स टाईप. आणि त्याला आज जर म्हटलं की आपल्याला बेंज घ्यायची आहे, तर तो आज जर घ्यायला गेला तर हे त्याला काहीतरी असं शेप मिळणार आहे. कुठला जास्त अपिलिंग आहे तर हाय हा नाही रोवायला जात, तो त्यावेळेच्या कंडिशनवर होता. हा जो शेप आहे आणि हा शेप आहे याच्यात फरक पडतो. पहिला जो येतो तो येतो स्टेप वाईज शेप किंवा स्टेप शेप. स्टेप शेप म्हणजे काय, तर इथं तुम्हाला एखादी मोठ्या बिल्डिंगचं जसं चित्र वगैरे तुम्ही बघता अशा पद्धतीने स्टेप स्ट्रक्चर दिलं जातं बॉक्सेस थोडक्यात अशा पद्धतीने. दिस इज अ स्टेप स्ट्रक्चर. त्यानंतर जर म्हटलं तर टेपर्स, तिरके सिलेंडर किंवा तिरके रेक्टॅंगल असतात अशा पद्धतीने, मग ही अरेंजमेंट तुमची कशात येते, टेपर शेप मध्ये येते. तिसरा येतो स्ट्रीम लाईन्ड. स्ट्रीमलाईन शेप का बरं गरजेचं सरा, लक्षात घ्या हा एरोडायनामिक शेप आहे. या प्रकारचा शेप असणाऱ्या गाड्या या स्पीड एकदम पटकन घेतात, पिकअप आणि एरोडायनामिक असिस्टन्स त्यांना जास्त मिळतो. तुम्हाला याचा जर अत्यंत चांगला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही लक्षात घ्या, आपली जी फॉर्म्युलांची कार असते ती फॉर्म्युलांची कार बघा, त्याचा पुढचा शेप असा असतो, इथं मध्ये ड्रायव्हर बसेल आणि याच्यावरती इंजिन कवर आणि या सगळ्या पार्टला आजूबाजूला असे वेगवेगळे शेप असतात. मग इथं मागचं टायर आहे, इथं परत गाडीचे टायर्स, विचार करा असा साधारणपणे शेप असतो फॉर्म्युला. स्ट्रीम लाईन इफेक्ट, हाय स्पीड. आणि साधारणपणे आता जो फेवरेट आहे तो स्कल्पचर, म्हणजे जे तुमचे कोनिक सेक्शन्स आहेत. कोनिक सेक्शन्स म्हणजेच पॅराबोला, हायपरबोला, इलिप्स यांचा वापर करून कर्व शेप आपण जे वेगवेगळे डेव्हलप करतो ते. तुम्ही आत्ताचे गाड्यांचे सगळे हेडलाईट्स बघा, टेल लाईट्स बघा, ते तुम्हाला अशा शेपमध्ये सापडतात. स्कल्पचर कुठं असा बॉक्स नाही सापडत है, तो बॉक्स जरी असला ना तरी त्याला काही ना काहीतरी असं शेप रेक्टॅंगलचे असे वेगळे बरेच बदललेले असतात. हा स्कल्पचर म्हणून प्रकार येतो. स्कल्पचर मीन्स इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ पॅरालॉइड्स, इलिपॉइड्स ऑर इलिप्सॉइड्स अँड हायपरबोलॉइड्स, ऑर आय विल से इट इज द कॉम्बिनेशन ऑफ पॅराबोला, हायपरबोला अँड इलिप्स सेक्शन. स्कल्पचर साधारणपणे तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण करता येते. हे बोर्डवरती काही शेप्स मी दाखवले जे तुमच्या शेप या कॅटेगरीमध्ये येतात. द सेकंड एस्थेटिक कंडिशन डील्स विथ कलर कोड. सगळ्यात महत्वाचं आहे, कुठलाही प्रॉडक्ट कापायचं असेल तर त्याचं काय असलं पाहिजे, कलर प्रॉपर पाहिजे. तुम्ही जनरल लक्षात घ्या की कलर कोडिंग हे तुम्हाला एक प्रकारचं सिग्नल पण दाखवतात, इंडिकेशन्स पण देतात, आणि जेवढी कलरची व्हरायटी आहे तेवढी साधारणपणे तुम्हाला एस्थेटिक अपिअरन्समध्ये एखाद्याला प्लीजिंट अपिअरन्स पण तो देऊ शकतो. तुम्ही विचार करा, रेड कलरमध्येच एवढ्या व्हरायटी आहेत की तुमचा स्कारलेट रेड एक तयार होतो, चेरी रेड तयार होतो, टोमॅटो रेड तयार होतो, अजून भरपूर रेडचे प्रकार आहेत त्याच्यात, कार्नियन रेड पर्ल, असे वेगळे भरपूर असे कलर तयार होतात. मग बेसिक कलर कोडिंग सिस्टीम जी आहे ती अशा पद्धतीने वापरली जाते की ती युनिफॉर्म राहील. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जगामध्ये कुठेही जा, कुठल्याही भागात जा, तुम्ही सिग्नल फक्त 3 कलरचेच बघा, रेड, ऑरेंज किंवा येलो, ग्रीन. जगातल्या कुठल्याही ठिकाणी जा, सिग्नल साधारणपणे तुम्हाला 3च कलरचे दिसतील. पहिला रेड, दुसरा ऑरेंज
or yellow. हे मुद्दाम दोन्ही सेम कलर मध्ये येतोय. त्यानंतर ग्रीन. त्यानंतर ब्ल्यू. सिग्नल मध्ये असतात सिग्नलचे वरचे चार झाले हे वेगळे दाखवतोय. कलर कोडिंग सिस्टीम आहे स्टँडर्ड. जगातला कुठलाही डेंजरचा बोर्ड हा कुठल्या रंगाने असतो? लाल रंगाने असतो. कधीही ऑब्झर्व क्वेश्चन करा. ऍट एनी टाइम डेंजर इज ऑलवेज इंडिकेटेड बाय रेड कलर. रेड सिग्नल लागला म्हणजे काय? पुढे जाऊ नका, डेंजर आहे. आजूबाजूच्या गाड्या आलत आहेत, त्या चौकातल्या बाकीच्या तीन दोन तीन झोन मधल्या दोन तीन रस्त्याच्या गाड्या मूव्ह होत आहेत, बाकीच्यानी थांबा. डेंजर आहे, तुम्ही पुढे आला तर ऍक्सिडेंट होऊ शकतो. ऑरेंज म्हणजे काय? पॉसिबिलिटी ऑफ डेंजर. पॉसिबल डेंजर अहेड. पुढे जाताना थोडासा धोका असेल. जेव्हा तुम्ही सिग्नल ग्रीन कडून रेड कलर येतो त्यावेळी बघामध्ये येलो लाईट एक फ्लॅश होतो, शक्यतो हा जंप करायचा नसतो ऑरेंज किंवा येलो. कारण पॉसिबिलिटी ऑफ डेंजर काय असते तर जे शेवटचे 5 सेकंद असतात. ऑरेंज लाईट कधी लागतो सिग्नलचं पण लक्षात घ्या. सिग्नल सुटायचं साधारणपणे 5 सेकंद, ज्यावेळी तुमचा तो रेड सिग्नल लागणार आहे त्या रेड सिग्नल लागायच्या 5 सेकंद अगोदर साधारणपणे ऑरेंज लाईट ब्लिंक होतो. पॉसिबिलिटी ऑफ डेंजर का? तर अशा वेळी जे बाकीचे ट्रॅव्हलर्स आहेत ते बरोबर निघू शकतात. येलो जर असेल तर तो कॉशियस सांगा राहत, कॉशियस म्हणतो. बी कॉशियस अहेड, काळजी घ्या, जपून जपून जा रे, पुढे धोका आहे, अशा अर्थाने दाख सांगतो. ग्रीन सेफ, यू कॅन गो. आता आपण विचार करू, सर हेच तीन का कलर दिलेत? तर लक्षात घ्या, सगळ्यात सगळ्यात लांबून जो रंग दिसतो तो लाल असतो, त्याची वेवलेंथ जास्त आहे. लाल रंग हा लांबून दिसतो म्हणून काय असतो? तुम्ही बघा जगातली कुठली गाडी काढा, त्याची जे काही बॅकलाईट आहेत टेल लाईट आहेत कुठल्या रंगाचे? टेल लाईट्स, ब्रेक लाईट रेड कलरचे आहेत. गाडीनं ब्रेक मारला की लांबणं पण दिसलं पाहिजे, पावसात पण दिसलं पाहिजे पुढची गाडी थांबलेली आहे. इंडिकेटर बघा, इंडिकेटर कुठले आहेत? ऑरेंज येलो आहेत. कॉशियस, तुम्ही जेव्हा पावसाळ्यात ड्राईव्ह करता ते ड्राईव्ह करताना बघा इंडिकेटर लावून काहीजण ड्राईव्ह करतात दोन्ही साईडचे पार्किंग लाईट्स. बी कॉशियस, आय एम स्टेईंग हिअर, अशा अर्थाने जेव्हा तुम्ही पार्किंग लाईट लावून गाडी बाजूला ठेवलेली असते रस्त्याच्या, बी कॉशियस. ब्रेकअप ती ब्रेकडाऊन झालेली जी गाडी असते त्या ब्रेकडाऊन झालेल्या गाडीला पण बघा इंडिकेटर दोन्ही लावलेले असतात पार्किंग लाईट, कॉशियस राहा. ग्रीन सेफ, लांबून दिसतात हे कलर. हे पहिले जे तीन कलर आहेत ना इंद्रधनुष्यात पण बघा, पहिले हे तीन कलर असतात. ताना पिही निपाचा जो तुमचा पूर्ण सिक्वेन्स आहे तो हा आहे. जांभळ्या रंगाची कधी लाईट बघितलेत का? सिग्नल लाईट दिसणार पण नाहीत, लांबून दिसणारच नाहीत रात्रीची तर बोंबाबोंबच. म्हणून सिग्नल कधीही, सिग्नल्स कधीही जांभळ्या रंगाचे नसतात, बोर्ड कधीही जांभळ्या रंगाचे नसतात हे लक्षात ठेवा. मग ब्ल्यू काय दाखवतो सर? ब्ल्यू म्हणजेच कोल्ड, इट इंडिकेट्स कोल्डनेस. आता माझ्याकडे दुसरा कलर नाही आहे ग्रे कलर, म्हणून मी ग्रे ब्ल्यूनेस लिहितोय. ग्रे म्हणजेच काय? डल कंडिशन, इट इंडिकेट्स डलनेस. हा जो कलर कोड आहे ना स्टँडर्ड तुमचा कलर कोड आहे. पेपरला जर विचारला एक्सप्लेन द कलर कोड तर तुम्ही हे लिहिणार आहात. सो अल्टिमेटली कलर बघा, म्हणजे आता तुम्ही गाडी घ्याल तेव्हाही लक्षात येतं व्हाईट कलरची गाडी का घेतात लोक, मेंटेनन्सला बरी पडते. स्क्रॅच वगैरे जरी उठला तरी तो लपू शकता, अगदी त्याची टूथपेस्ट लावली तरी तो स्क्रॅच दिसत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. पण वेगवेगळ्या कलरच्या गाड्या घेतल्या की स्क्रॅच उठला की लगेच दिसतो, अपील होतो. सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ कलर. नेक्स्ट इज द सिमेट्री. जेव्हा तुम्ही कुठलाही प्रॉडक्ट डिझाईन करता थर्ड पार्ट इट डील्स विथ द सिमेट्री. अपिअरन्स त्याचा सिमेट्रिकल दिसला पाहिजे. तुम्ही डिस्प्ले आपण मागाशी डिस्प्लेचे हे बघितले, इकॉनॉमिक कंडिशन डिस्प्लेचे आपण इकॉनॉमिक कन्सिडरेशन बघितले. तुम्ही गाडीच्या डिस्प्लेचा विचार करा की तुम्हाला एक डायल अशी दिलेली असते, तेवढ्या साईजची दुसरी डायल असते बघा, आणि मध्ये परत थोडा डिस्प्ले असतो. काही गाड्यांमध्ये दोन डायल असतात,
इक्वल साइजच्या. इकडे स्पीड दिसतो, इकडे आरपीएम दिसतो, मध्ये मग तुम्हाला बाकीचा इंडिकेटिव्ह डिस्प्ले दिसतो. सिमेट्री दिसते ना तुम्हाला, काही ठिकाणी बघा एकच डिस्प्ले असा आणि याच्यात सगळा स्पीडोमीटर आहे. सिमेट्री बरोबर स्टेअरिंग व्हीलच्या एक लेफ्ट हँड साईडला एक, दुसऱ्या साईडला एक, याला म्हणतात सिमेट्री. हा तुम्हाला डोळ्याला खूप चांगला एक्सपिरियन्स देतो. म्हणून मी सिमेट्रीचं डायग्राम काढून ठेवतो. समजा एक डिस्प्ले आहे, ही सेंटर लाईन आहे. या डिस्प्लेच्या लेफ्ट हँड साईडला जेवढा असेल तेवढाच राईट हँड साईडला ठेवायचा इक्वल. समजा एक इंडिकेटर इकडे आहे तर दुसरा इंडिकेटर बरोबर तेवढ्या साईडचा पलीकडे असला पाहिजे. आणि त्याच वेळेला सिमेट्रीसोबत आपण प्रपोर्शन पण ॲड करतो आहे की जे काही डिझाईन कराल ते जरा प्रपोर्शनला असावं. प्रपोर्शन इन द सेन्स स्पॅनरचं उदाहरण करू. आपण जे स्पॅनर्स बघतो ते स्पॅनरचा विचार जर केला तर तुमचं स्पॅनर म्हणजेच पाना, त्याचं काम नटबोल्ट आवळण्याचं आहे. आता समजा पाना असाच मॅन्युफॅक्चर करून विकला त्यांनी तर हे जरा डोळ्याला नीट दिसत नाही बघा, हे प्रपोर्शन नाही आहे. हे नाही प्रपोर्शन, इट्स नॉट द प्रॉपर प्रपोर्शन. खरं प्रपोर्शन काय मग? एक दोन पलीकडं तशाच पद्धतीनं आला तरी स्पॅनर तुमचा दिसतोय का असा? तेच काम कसं दिसत? अपील टू द आय एस्थेटिक एपिरन्स. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यावरनं तुम्ही प्रॉडक्ट खपवता. विचार करा एखाद्या कंपनीनं अशा पद्धतीनं जर स्पॅनर तयार केला तर नाही चालणार, लोकांना तो स्पॅनर बघायची सवय लागलेली. सो स्पॅनर मॅटर तो तुमचा याच्यात येतो प्रपोर्शनमध्ये. पुढे काय येतं नेक्स्ट? तर नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट हा मटेरियल्समध्ये येतो. तुम्ही कुठल्या प्रकारचं मटेरियल वापरता त्याच्यावर खूप खूप डिपेंडंट राहतात. फॉर एक्झाम्पल सारखं सगळीकडे कास्ट आयर्न वापरणार, कारण कास्ट आयर्नला काय असतो रफ फिनिश येतो, कास्टिंगनं तयार केलेलं असतं, फिनिश रफ राहतो. मग त्याच्याऐवजी काय वापरू शकता? स्टील वापरू शकता. त्या स्टीलला अजून क्रोमियम लावलं तर बेस्टच का? तुम्ही विचार करा, क्रोमियम जेव्हा त्या प्लेटला तुम्ही स्टील प्लेटला लावता त्यानंतर त्याला एक राऊडी लुक मिळतो, लुक जबरदस्त येतो आणि ॲट द सेम टाईम करोजन होत नाही. स्टील फेरस मटेरियल आहे, करोजन होणार, पण जेव्हा तुम्ही त्याला क्रोमियम प्लेट लावता क्रोमियमनं त्याला ग्रिल अप केलेलं असेल अजिबात गंजणार नाही आणि त्याचवेळी त्याचा लुक बोल्ड दिसतो. म्हणून साधारणपणे मटेरियल एक मॅटर करतं. यानंतर पुढचा जर पार्ट म्हटलात तर कंटिन्युटी. पाचव्या कंटिन्युटीमध्ये आपण जे प्रॉडक्ट खपवतोय त्या प्रॉडक्टमध्ये विभागण्या किंवा सेक्शन खूप कमी असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही एखादी कार बघता त्या कारला मधून परत कार असं उदाहरण देतो कारण तुम्ही बघता नाही, डोळ्याला रोज बघायला मिळते रे. या कारवर बघा अत्यंत कमी तुम्हाला मार्किंग किंवा सेक्शन दिसतील. फॉर एक्झाम्पल इंजिनची ग्रील जी बोनेट असेल ती अत्यंत लाईट ग्रे आणि ती पण साईडनं दिसत नाही, ती वर राहते. इंजिनचं जे बोनेट म्हणतो ना आपण इंजिन उघडायचं कवर, इंजिन कवर, तर ते इंजिन कवर बघा ते इकडून ओपन होत नाही, ते फक्त वरनं अशा पद्धतीने ते इकडून दिसणार नाही. साईड व्ह्यू मध्ये फक्त काय दिसतं माहिती का? तुमचे जे दार आहेत गाडीचे त्या दारांचा फक्त तुम्हाला अशा पद्धतीने फील. इव्हन पूर्वीच्या आधी जर तुम्ही कार्स बघितल्या असतील तर त्याचे जे टेल लाईट होते ना, टेल लाईट समजा डिगे तर पूर्वीच्या गाड्यांचे टेल लाईट एवढेच होते बघा, इथं काहीतरी आपलं चौकोन बिकोन करून त्यांना झालं. आत्ताच्या गाड्यांचे टेल लाईट बघा मागेपर्यंत असे काहीतरी करून दिलेले असतात, म्हणजेच साईड मध्ये आपल्याला दिसत. कंटिन्युटी इम्पॉर्टंट, म्हणजे सेक्शन हे कमीत कमी असले पाहिजे. प्रॉडक्ट शुड बी कंटिन्युअस थ्रू आउट इट्स लेंथ. यानंतर व्हरायटी. जेवढे व्हेरियंट असतील तेवढे सगळे व्हेरियंट प्रोव्हाइड करा, एक किंवा दोन क्वांटिटीवर थांबू नका. तुम्ही आता बघता किया मोटर्स वगैरेच्या ज्या नवीन गाड्या आल्या आहेत किया किंवा तुमची जी कुठली ती MG Hector 10-10 व्हेरियंट आहेत त्यांची.
आणि तुमचे नॉर्मल जर वेरियंट बघितले गाड्याचे तर 5-4 कोण जात नाही, पण त्यांनी 10 पर्यंत वेरियंट आणलेत वेगवेगळे, 8 ते 10 वेरियंट आहेत. कलरमध्ये पण त्यांची तशीच व्हरायटी आहे. कप वाढू शकतो. एक प्रॉडक्ट डिझाईन करून तेवढंच कपू नका, वेरियंट तयार करा. तुम्ही विचार करा कुठलीही कंपनी व्हरायटी करत जाते. एसीज तयार करणारी कंपनी बघा, एसीवाल्यांची किती व्हरायटी आहेत. एलईडी बल्ब मार्केटमध्ये विकत घ्यायला गेला तर त्याचे किती शेप आहेत, त्याच्यात पण आता कलर आलेत व्हरायटी. सो ॲस्थेटिक अपिअरन्समध्ये एक पॉईंट व्हरायटीचा पण येतो. 7वा पॉईंट कॉन्ट्रास्ट. जे कलर कॉम्बिनेशन वापराल, कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट असलं पाहिजे. काही गाड्यांना बघा, व्हाईट जर तुमची बेस बॉडी असेल तर त्याचा जो रूफ कवर येतो तो ब्लॅक देतात ते. काही कार्स असतात ना त्याची ती तुमची विंडो कवर इकडं आणि रूफ हे पूर्ण ब्लॅक देतात. रेंज रोवरला येतं बघा, इवॉक वगैरेला, तर तुम्हाला तिथं ती पूर्ण गाडीचा बेस कलर कुठला आहे तर व्हाईट किंवा ग्रीनिश ॲपल असा कलर एक बेस दिलेला आहे. पण वरचं जर तुम्ही रूफ बघितलं त्याचं, पूर्ण रूफ आणि ती विंडो बॉडी ही पूर्णपणे कुठली ब्लॅक, आपलं कसला कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन. आपण जनरल बघा रे, निळ्यावर निळी जीन्स कोण घालत नाही शक्यतो, ब्ल्यू कलरवर ब्ल्यू कलर किंवा रेड कलर रेड कलरची पॅन्ट कोण नाही घालत, कॉन्ट्रास्ट घालतात ना, कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन. आणि शेवटचं सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स. या सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स जे आपण प्रॉडक्टची रिक्वायरमेंट आहे तो कुठंही आपला कॉम्प्रोमाइज नाही झाला पाहिजे. जे काही त्या प्रॉडक्टकडून एक्सपेक्टेड आहे हे तुम्ही पूर्ण त्याला मिळवून द्या. अरेंजमेंट महत्त्वाची ठरते. सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स म्हणजे काय, अरेंजमेंट म्हणजे काय सर, की समजा पण एखादी थप्पी लावायचं म्हटलं की नाही, थप्पी काही जण अशी लावतील पण याचा ड्रॉबॅक काय की हे पडू शकतं, या कोण स्टेबल अनस्टेबल झाली की पडणार लगेच. सो दिस इज अनसॅटिस्फॅक्टरी कंडिशन. मला पर्याय काय सर, डीग करून ठेवणं, तिरका टेपर्ड पायलिंग करताना टेपर्ड करायचं. आता काय होईल, पडत नाही, टेपर्ड केलेली अशी कट्टा केलेली गोष्ट एकदम टॉपचा नाही पडणार. सो दिस इज सॅटिस्फॅक्टरी कंडिशन. दिस इज अ पुअर डिझाईन, दिस इज गुड डिझाईन. हे काही तुमचे ॲस्थेटिक्समध्ये पार्ट येतात. ॲस्थेटिक इर्गॉनॉमिक्स सिरियसली म्हणजे तुम्ही नोट्स वाचा प्रश्नच नाही, नोट्समध्ये तुम्हाला गरजेचं आहे. पण तुम्ही प्रॅक्टिकली अप्लाय करून बघा पुढचे 6 महिने, पेपरचे अजिबात त्रास होणार नाही. आय होप यू हॅव एन्जॉईड दिस व्हिडिओ. सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करा, जे काही डायग्राम वगैरे पाहिजे असतील काढून घ्या, जवळपास नोट्समध्ये आहेत, ज्यांना पाहिजे की नाही बाबा वहीमध्ये शॉर्टमध्ये आपल्याला खूप छान वाटेल त्यांच्यासाठी आहेच आहे. थँक्यू.